हॅलो आणि नमस्ते मित्रांनो, स्वहस्त विश्वातीवर तुम्हा सर्वांचं स्वागत. नेहमीप्रमाणे एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आणि आजचा एक प्रमोशनल व्हिडिओ आहे. आणि आज माझ्याबरोबर दोन सुंदर सुंदर लेडीज बसलेल्या आहेत. यांचं नाव आहे हर्षला आणि यांचं नाव डॉक्टर उमा आहे. नमस्कार. तर मित्रांनो, आज तर मी म्हणेन मैत्रिणी का, तर हा पूर्णपणे लेडीज स्पेशल व्हिडिओ आहे आपला. आणि या दोघी आहेत, ह्याचा एक ब्रँड आहे आणि या ब्रँड मध्ये एथनिक वेअर असं विकत असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि ते विकतात. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कलेक्शनचं आणि तुमच्या ब्रँडचं थोडं इंट्रोडक्शन द्या. नक्कीच. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे हर्षला आणि आमचा एथनिक अंदाज नावाचा ब्रँड आहे. तर ह्यामध्ये सगळं आमच्याकडे हँडलूमचं कलेक्शन आहे, कॉटनच्या साड्या आहेत आणि आमची जी बेसिक रेंज आहे ती 600 पासून चालू आहे. तर पुढची जी काही माहिती आहे ती तुम्हाला डॉक्टर तुम्हाला प्रोव्हाइड करतील, मी त्यांच्याकडे माहिती पास ऑन करते. नमस्कार मैत्रिणींनो, एथनिक अंदाज हे आमचं ऑनलाईन फॅशन हाऊस आहे. आम्ही हा ब्रँड बनवायचा खूप प्रयत्न करतोय, तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तो नक्कीच एक ब्रँड बनेल. आमच्याकडे प्रेफरेबली सगळे कॉटनचं कलेक्शन आहे. आम्ही सिंथेटिक आणि स्क्रीन प्रिंटवर विश्वास ठेवत नाही. आता लवकरच स्वाती आमचं सगळ्या प्रॉडक्टचं शूट घेणार आहे, तर नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, स्वातीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तो फॉरवर्ड करा, शेअर करा. मी माझ्या कॉटन साडीचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करते. एथनिक अंदाज मध्ये जे कलेक्शन आहे त्याची ही पहिली साडी. या साडीवर पूर्णपणे न्यूजपेपर प्रिंट केलेलं आहे. ही 100% कॉटनची साडी आहे. ही नेसल्यानंतर त्याचा गेटअप खूप छान येतो. या साडीबरोबर ब्लाऊज नाहीये, पण तुम्ही जर या साडीबरोबर ब्लॅक कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घातला तर ती खूप सुंदर वाटते. आणि त्याच्यावरती प्रॉपर ऍक्सेसरीज केलं तर तुम्ही नक्की त्याच्यावर स्टँड आउट होऊ शकता. तुम्ही बघू शकता ही ब्लॅक कलरच्या स्लीवलेस ब्लाऊज बरोबर ही साडी किती स्मार्ट दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्याची किंमत. तुम्हाला क्युरिओसिटी असेल, या साडीची किंमत फक्त 600 रुपये आहे. ही दुसरी साडी आहे एथनिक अंदाजची. त्याचा ब्लॅक कलरची साडी आहे. हलकीशी कॉटन सिल्क टाईप मटेरियल आहे याचं. याच्यावरती फार सुंदर असे गोल्डन बुट्टे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे गोल्डन बुट्टे हजार गोल्ड बुट्टी म्हणूनच ही साडी फेमस आहे. ही हजार बुट्टी का आहे की ऑल ओव्हर साडीमध्ये हे असे गोल्डन बुट्टे आहेत. त्याला अशी ही टेम्पल फाईन टेम्पल बॉर्डर दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा जो पदर आहे त्याच्यावरती फार छान अशी कोयरीची डिझाईन आहे आणि वेलबुट्टीची डिझाईन आहे. हा पदर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर याच्या या साडीमध्ये स्पेशल असं आहे की ही साडी तुम्ही कुठल्याही गोल्डन ब्लाऊज बरोबर किंवा कुठच्या कलेक्शन मधल्या कुठल्याही रेड कलरच्या ब्रॉकेट ब्लाऊज बरोबर घातलीत आणि थोडस टेम्पल ज्वेलरी त्याच्याबरोबर ऍक्सेसराईज केलीत तर ही साडी अतिशय सुंदर दिसते. या साडीचं मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते. तुम्ही बघू शकता हा पदर असा टाकल्यानंतर तो किती रिच वाटतोय. तो कुठल्याही छोट्या फंक्शनसाठी तुम्ही नेसू शकता. तुमच्या घरातल्या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही नेसू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं या साडीची किंमत, या साडीची किंमत फक्त 700 रुपये आहे. या साडीमध्ये अजून दोन खूप कलर्स आहेत. आता सध्या मी तुम्हाला फक्त दोन रंग दाखवते. हा एक पर्पल कलर आहे, बँगनी कलर आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये या कोयऱ्या अशा सुंदर वेलबुटीने भरलेल्या आहेत. त्या पूर्ण साडी ही हजार बुटीने भरलेली आहे. हा रेड रंग कलर आहे. या रेड कलरच्या त्या वेलबुटीमध्ये थोडस पर्पल आणि ऑरेंज कलरचे फुलं घालून त्याचा ब्युटी एनहान्स करायचा प्रयत्न केलेला आहे. या साडी बरोबर रनिंग ब्लाऊज पीस येतो प्लेन कलरचा. तर रेड बरोबर हा रेड प्लेन कलरचा रनिंग ब्लाऊज आहे. पण तुम्ही कॉन्ट्रास्ट कुठलाही ब्लाऊज घालून त्या साडीची शोभा अजून वाढवू शकता. अजून एक प्रकार आहे आमच्याकडे, ही कॉटन प्युअर कॉटनची खादी साडी आहे. ही ऑल ओव्हर प्लेन आहे.
याला खाली पदराला असे पॉम्पॉम लावलेले आहेत, कॉन्ट्रास्ट कलरचं असं बॉर्डर दिलेली आहे, त्याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज आहे. पण कधी कधी असं होतं ना की आपण प्लेनवर प्लेन ब्लाऊज कसं घालायचं, म्हणून याच्या सोबत विथ ऑफकोर्स विथ अनदर कॉस्ट आमच्याकडे रेडी टू वेअर ब्लाऊजेस आहेत, ते मी आता तुम्हाला लवकरच दाखवते. पहिल्यांदा आपण ह्या साडीबद्दल बोलूया. ही साडी अशी आपण त्या पॉम्पॉममुळे हा पदर पण असा टाकला ना की फार सुंदर दिसते. त्याच्याबरोबर तुम्ही एक तर या साडीतले जो ब्लाऊज आहे तो शिवू शकता, ऑर एल्स तुमच्याकडे कुठल्या ब्रॉकेड ब्लाऊज असेल, कुठला खणाचा ब्लाऊज असेल किंवा कुठलाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल प्रिंटेड, तर तोही फार सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता ही साडी कलर जरी ब्राईट असेल तरी कुठल्याही स्किन टोनला ती चांगलीच दिसेल साडी, कारण हा कलर असा आहे की तो खूप आय कॅचिंग कलर आहे, खूप सुंदर दिसतो. आणि याच्याबरोबर ग्रीन जाऊ शकतं, रेड जाऊ शकेल ब्लाऊज, किंवा डार्क ब्लू कलरचा ब्लाऊज जाऊ शकेल. ऑर एल्स तुम्ही सेम ब्लाऊज जरी घातलात तरी आणि त्याच्यावर ती प्रॉपर ऍक्सेसराईज केलं तरी पण ते सुंदर दिसू शकेल. या साडीची कॉस्ट आहे 800 रुपीज. आमच्याकडे त्याच्याबरोबर मिक्स मॅच करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजेस आहेत. हा एक ब्लाऊज आहे, हा कलमकारी प्युअर कॉटनचा ब्लाऊज आहे. पंचकोनी गळा दिलेला आहे, या मागे टाय करायला नॉट्स आहेत. या ब्लाऊजची खासियत अशी आहे की त्याच्या आतमध्ये मार्जिन आहे, हे इंटरलॉक केलेलं आहे आणि प्रिन्सेस कट दिलेलं. आता तुम्ही म्हणाल की हा ब्लाऊज रेडीमेड आहे, मग साईजचं काय, तर 38 to 42 या साईज पर्यंत कोणीही घालू शकतं. तुम्ही ऑल्टर करू शकता किंवा तुम्ही हे एक्सपँड करू शकता, तुमचा शेप चेंज नाही होणार बिकॉज ऑफ दिस प्रिन्सेस कट. आता तुम्ही इमॅजिन करा की ही हा ब्लाऊज मी घातलाय आणि ही साडी मी जस्ट अशी घेतली आहे. जस इमॅजिन हे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसेल. त्याच्यावरती तुम्ही जर टेराकोटाची ज्वेलरी किंवा हँडमेड ज्वेलरी काही घातली तर त्याचा ब्युटी अजून एन्हान्स होईल. आमच्याकडे असे ह्या ब्लाऊजेसचे खूप मोठं कलेक्शन आहे. हे कलमकारी ब्लाऊजेस आहेत, याची किंमत 800 रुपये आहे. आमच्याकडे हे इकतचे ब्लाऊजेस आहेत, याची किंमत 900 रुपये आहे. आणि खूप कॉटनचे बरेचसे डिझायनर ब्लाऊजेस आहेत, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ स्वाती आम्हाला करून देणार आहे. या प्लेन कॉटन साड्यांमध्ये हा एक रेड कलर आहे, त्याला असे सुंदर पॉम्पॉम लावलेले आहेत, त्याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज आहे, पूर्ण 6 मीटरची साडी आहे. याच्याबरोबर जर तुम्ही हा इकतचा ब्लाऊज घातला तर तो फार सुंदर दिसेल. हा कॉन्ट्रास्ट जो हळदी कुंकू कॉम्बिनेशन आपण म्हणतो याला, हे अतिशय छान दिसतं. हा एक वाईन कलर आहे, त्याच्याबरोबर तुम्ही हा ब्लाऊज घातलात तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन बघा, इट्स व्हेरी ब्युटिफुल. ऍक्सेसराईज चांगले केले तर कुठलीही साडी खूप स्टँड आउट करते. हा एक खूप छान सुंदर राणी कलर आहे, सगळ्यांचा फेवरेट आणि सगळ्यांच्या स्किन टोनला जाणारा. त्याच्या खाली इतके गोल्ड पॉम्पॉम लावलेले आहेत. या राणी कलर बरोबर हा तुम्ही कॉटनचा कलमकारी ब्लाऊज घातलात हिरवा, ते कॉम्बिनेशन अतिशय छान दिसत. हा एक सुंदर पर्पल कलर आहे, त्याला असे व्हाईट कलरचे पॉम्पॉम लावलेले आहेत पदराला. त्याच्याबरोबर तुम्ही हे असं काहीतरी मिक्स मॅच करा, यू विल स्टँड आउट डेफिनेटली. अजून एक कलर आहे माझ्याकडे, सगळ्यांचा फेवरेट आणि कलर फॉर ब्लॅक लवर्स, मी स्वतः ब्लॅक लवर आहे. कुठली साडी घेतली ते ब्लॅक साडी पहिली डोळ्यात येते, तसं ही ऑल ओव्हर प्लेन ब्लॅक साडी आहे, त्याच्यावर काही नाही आहे, फक्त हे क्यूट पॉम्पॉम लावलेत. त्याच्यावरती हा ग्रे कलरचा इकतचा ब्लाऊज तुम्ही इमॅजिन करू शकता किती सुंदर दिसतोय तो आणि रादर सुंदर. त्याच्याबरोबर तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालू शकता, तुम्ही त्या साडीची ब्युटी एन्हान्स करू शकता. हे असे भरपूर कलेक्शन आमच्याकडे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील. हा अजून एक नवीन प्रकार आहे आमच्याकडे, याला मल कॉटन म्हणतात.
हमल कॉटन 100% प्योर कॉटन है, होम वॉशेबल है, त्याला काही होत नाही, ना श्रिंक होते, ना त्याला काही ड्राय क्लीनिंगची किंवा ह्याची गरज लागते. या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे प्रत्येक पीसवर हे एक वेगळं काहीतरी डिझाईन आहे. ती प्रत्येक पीस तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. या साडीची रेंज आधी ऐकून घ्या. या साडीची रेंज 1200 रुपये आहे. आता ही साडी आहे, ही ब्लॅक, रेड आणि व्हाईट हे फेवरेट कॉम्बिनेशन आहे आपल्या सगळ्यांचंच. त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता की लक्ष्मीची पावलं दिलेली आहेत आणि हे लक्ष्मीचं स्तोत्र लिहिलेलं आहे. खाली पण लक्ष्मीचं नामस्मरण करणार स्तोत्र आहे त्याच्या बॉर्डरला. त्या साडीच्या पदरावरती हे लक्ष्मीचं चिन्ह आहे आणि चारी बाजूला ही लक्ष्मीची पावलं आहे. याचा जो ब्लाउज आहे हा असा बांधणीचा लाल ब्लाउज आहे. हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसत. जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा त्या साडीची ब्युटी जास्त एनहान्स होते. कारण ही साडी अशी घडीमध्ये म्हणाल की अरे बापरे अशा साड्या कोण नेसत, पण जेव्हा तुम्ही खरोखर ती नेसाल ना तेव्हा मग चार नजरा वळून बघतील आणि चार बायका तुम्हाला विचारतील की अगं किती छान आहे तुम्ही आणली, तेव्हा तुम्हाला ते तुमचं अप्रिसिएशन मिळून जात. या मल कॉटन मध्ये माझ्याकडे अजून काही कलेक्शन आहे. ही एक वेगळी साडी आहे, ब्लॅक कॉम्बिनेशन विथ मस्टर्ड येलो. त्याच्यामध्ये कख गग लिहिलेलं आहे पूर्ण साडीवर. तुम्हाला वाचता येत आहे. या साडीचा पदर हा असा मस्टर्ड येल्लो आहे. खगग लिहिलेलं आहे ते इतकं बोल्ड आहे की त्यांनी पदरावरती आणि बॉर्डर वरती फक्त साधी पानं आणि असो डॉट्स, व्हेरी व्हेरी माइल्ड डिझाईन दिली आहे. कारण हा मधला जो पॅटर्न आहे हा खूप बोल्ड आहे, बरोबर आहे. तर तो बोल्ड वर बोल्ड थोडासा न्यूट्रलाइज करण्यासाठी त्यांनी तसं डिझाईन केलेलं आहे. साडीला ब्लॅक कलरचा कॉटनचा ब्लाउज आहे. ही पण 100% कॉटन साडी आहे. या कॉटनला मल कॉटन असं म्हणतात. ही साडी पण तुम्ही जेव्हा नेसणार तेव्हा तुम्ही तुम्हाला त्याची ऍक्च्युअल ब्युटी कळणार. कशी घालून दाखवते त्याचा हा पदर आहे. साडी नेसल्यानंतर ही अशा प्रकारे जाईल आणि हे पदराला एक अशी छोटीशी पाटीसारखं डिझाईन दिलं आणि त्या पाटीवरती त्यांनी कखगग लिहिलेलं आहे. आपल्याला लहानपणाची आठवण येईल. नेक्स्ट साडी आहे ही आपल्या सगळ्यांचं फेवरेट वारली प्रिंटिंग. हे वारली अख्ख वारली विलेज याच्यावरती आलेलं आहे. प्रत्येक वारली हे ह्यांचा जे तारपा डान्स असतो हा तुम्हाला दिसेल. त्यांचं गावातले जे ह्या बायका झोपडीत बसून त्या कुकिंग करतायत ते दिसेल. काही शेतकरी शेतात काम करतायत. हे प्रत्येक वारली थीम जी आहे ती पूर्णपणे गावातली जी लोक जे काही त्याची दिनचर्या असते त्याच्यावर ही बेस्ड असते. याचा पदर आहे हा हे वारली लोक जे तारपा डान्स करतात त्याच्यात ते जे काही इन्स्ट्रुमेंट वाजवतात त्या इन्स्ट्रुमेंट वादकांचा सगळ्यात पदरावरती मोठा चित्र आहे. याचा पदर आहे हा असा ग्रीन कलरचा दिलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये. ही साडी तुम्ही नेसल्यानंतर ही अशी दिसणार. त्याचा पदर खूप सुंदर आहे. तो असा सोडल्यानंतर हा असा दिसेल. मल कॉटनचा अजून एक प्रकार आहे, आपल्या सगळ्यांचा फेवरेट बुद्धा प्रिंट. हे रेड कलरची बुद्धा प्रिंट आहे. ही हाफ साडी पासून चालू होते आणि ती पल्लू पर्यंत आहे. एक मिनिट.
त्याची अर्धी साडी आहे ही पूर्णपणे रेड प्लेन साडी आहे. त्याचा ब्लाउज पीस आहे हा असा प्रिंटेड कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. हा ब्लाउज पीस आहे. हा त्याची बॉडीचा कलर आहे आणि ही लिट्स पासून पूर्ण पदरापर्यंत असे दुधाचं प्रिंट. ही पण मालकॉटनची साडी आहे. पॅटर्न आहे मालकॉटन मध्ये. या कॉम्बिनेशनला कधी कधी टॅक्सी कॉम्बिनेशन पण येतात. लाल काली पिली टॅक्सी त्याचं हे कॉम्बिनेशन आहे. पिवळी बेस आहे त्याला बॉर्डरला पूर्णपणे या ट्रायबल वुमनचा फेस दिलेला आहे. त्याचा पदर जो आहे हा पूर्णपणे असा ट्रायबल वुमनचा आहे. या ब्लाऊज साडीची खासियत आहे की त्याचा ब्लाऊज जो आहे हा असा देवी प्रिंटचा आहे. साडी तुम्ही नेसल्यानंतर तो देवी प्रिंटचा ब्लाऊज घातलात आणि प्रॉपर ऍक्सेसराईज केलं साडी अशी दिसते. मल कॉटनच्या साड्यांचं आमच्याकडे व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे. प्रत्येक पीस युनिक आहे. देर इज नो रेपिटेशन. हा एक आता तुम्हाला मी जवळजवळ 4 ते 5 प्रकार दाखवले. असे ओपन करत गेलं तर 1 तासाचा व्हिडिओ पण आपल्याला कमी पडेल. आता मी फक्त ब्रीफिंग करते. ही साडी जी आहे ह्याच्यावर पूर्णपणे सायकल प्रिंट आहे. ब्लॅक अँड रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. हा पल्लू आहे आणि सायकल प्रिंट जेव्हा ओपन होते आणि जेव्हा आपण ऍक्च्युली नेसतो तेव्हा ती खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता मी ही साडीचा पल्लू कापलेला आहे. नेक्स्ट आहे ही ऑल ओव्हर फुलं आहेत. त्याला बगीचा म्हटलं तरी चालेल. त्याच्याबरोबर या कॉन्ट्रास्ट कलरचा राणी कलरचा ब्लाऊज आहे. राणी कलरच्या ब्लाऊजला इथे बॉर्डर दिलेली आहे. तुम्ही जर लॉंग स्लीव्स शिवत असाल किंवा एल्बो पर्यंत ब्लाऊज शिवत असाल तर ही बॉर्डर त्या राणी कलरच्या ब्लाऊजचं सौंदर्य आहे ते नक्की वाढवेल. ही साडी पण मलकॉटन आहे आणि ही ऑल ओव्हर व्हाईट बॅकग्राऊंड वरती याची गुलाबी रंगाची आणि मध्ये मध्ये केशरी रंगाची फुलं दिलेली आहे. हा एक प्रकार आहे ब्लॅक अँड व्हाईट. हा बाटिक आहे. हा ब्लॉक प्रिंट असतो. हे राजस्थानचा स्पेशालिटी आहे ब्लॉक प्रिंटच्या साड्या. मलकॉटन मध्ये ब्लॉक प्रिंट आणि मध्ये मध्ये बाटिक आहे. ही ब्लॅक दोन वेगळ्या कॉन्ट्रास्ट कलरचे बॉर्डर्स आहेत. बेस ब्लॅक आहे. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही नेसू शकता. वरती पिंक आहे. खाली मस्टर्ड येलो आहे. ही ब्लॅक कलरची साडी आहे. त्याच्यावर तुम्ही नीड बघितलं तर असे देवीचे फेस आहे. ग्रे आणि व्हाईट मध्ये त्याला रनिंग ब्लाऊज आहे. ब्लॅक कलरचा छोटीशी ग्रे बॉर्डर दिलेली आहे आणि तसाच पल्लू आहे. या साडीला जयपूर प्रिंट जयपुरी बगरू प्रिंट म्हणतात. या प्रिंटला मल कॉटन आहे. हा त्याचा पदर आहे आणि ऑल ओव्हर अशा कुर्या आहेत. बॉर्डर अशा अतिशय डेलिकेट अशा पिंकिश वेव्स गेलेल्या आहेत बॉर्डरला. ही ऑल ओव्हर राणी कलरची साडी आहे. मध्ये मध्ये बॉडी वरती हे असे व्हाईट कलरचे फेदर्स आहेत आणि बॉर्डरला आणि पल्लूला असे व्हाईट कलरचे वेव्स दिलेले आहेत. ही एक साडी आहे. त्याच्यावर एक ट्रायबल प्रिंट आहे. ट्रायबल
म्युझिक हे वाजवत आहेत असं त्याचं थीम आहे त्या साडीचं. दिस इज अगेन सेम बाटिक विथ ब्लॉक प्रिंट व्हाइट अँड ब्लॅक. या साडीचं खासियत असं आहे की ब्लॉक प्रिंटची येलो साडी आहे, त्याला असं फाईन ब्लॉक प्रिंटच रेड कलरचं ब्लॉक प्रिंट दिलंय, पण त्याच्या बरोबर हे असं सायकल प्रिंटच ब्लाऊज आहे. तिच्यावर ही प्रिंट आहे ही सायकल प्रिंट आणि हे येलो बरोबर हे ब्लाऊज अतिशय सुंदर कॉम्बिनेशन दिसत. हा टिपिकल जयपुरी ब्लॉक प्रिंटचा प्रकार आहे. व्हाईट वरती हे असेल जयपुरी ब्लॉक प्रिंट. कूल कलर आहे, समरसाठी सगळ्यात बेस्ट साडी आहे. जेवढी दिसते तेवढी सॉफ्ट आहे आणि 100% कॉटन. त्याच्यावर असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज काय असून एक पॅटर्न आहे सगळ्यांचा आवडता. समरसाठी सगळ्यात कूल इंडिगो कलर ब्लॉक प्रिंट मल कॉटन 100% कॉटन. साडीला असा पल्लू आहे ऑल ओव्हर, ह्याच्यामध्ये अशा कोहऱ्या आहेत. या साडीची खासियत अशी असते की हे जे कलर्स आहेत ते सगळे व्हेजिटेबल डाय पासून केलेले असतात, त्याच्यात मशीनचं कुठलंही काम नसतं. हे जे ब्लॉक्स आहेत ते ऍक्च्युली वुडन ब्लॉक्स असतात, त्या वुडन ब्लॉक्सने त्याच्यावर करून ते सेपरेटली हार्ड कलर वेगळा आधी व्हाईट बॅकग्राऊंड करून ते तसं करतात. एक साडी बनवायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून कदाचित थोडीशी या कॉटन साड्या असल्या तरी त्याची किंमत पण जास्त असते, पण त्याची ब्युटी तेवढीच सुंदर असते. साडीला फक्त एकच प्रिकॉशन घ्यायचं असतं की हा कलर व्हेजिटेबल डाय आणि हँड पेंटेड असतो, म्हणून थोडासा तो स्टार्टिंगला ब्लीड करतो. कधी कधी आपल्या अंगाला हाताला सुद्धा तो लागू शकतो, तर त्याचं घाबरायचं काही कारण नाही आहे. जर कलर अंगाला लागला तर समजून जा की तुम्ही ओरिजिनल गोष्ट घेतलेली आहे. ह्याचं वॉशिंगचं इन्स्पेक्शन एवढे फर्स्ट ड्राय वॉश करा किंवा मग सेपरेट वॉश करा. थोडासा निळा रंग जातो आणि निळा रंगच असा आहे की तो तुम्ही कितीही भारी घेतलात तरी तो थोडासा तरी तो जातोच. अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की हा मोबाईलमध्ये हा रंग कदाचित खूप ब्राईट दिसत असेल, पण प्रत्यक्ष बघताना ह्याचा लुक जो आहे हा थोडासा रॉ लुक असतो आणि हा जो इंडिगो कलर आहे तो हलकासा शेडेड किंवा फेडेड असतो. पण त्याची ब्युटी जी आहे इंडिगो ब्लॉक प्रिंटची त्या तशा शेडेड आणि फेडेड मध्येच आहे. ओरिजिनल इंडिगो जे असतात ते असेच दिसतात. याच्यामध्ये माझ्याकडे बरेचसे व्हरायटी आम्ही थोडे मॉडिफाय केलेले आहेत. त्याला थोडस जास्त एनहान्स करण्यासाठी आम्ही हे असे की उठचे कॉम्पाऊंड लावलेत सगळ्या साडीला. हे ऑल ओव्हर असे कॉम्पाऊंड आहे, हा पदर आहे आणि या ब्लाऊजला पण असे बॉर्डरच्या ब्लाऊजच्या बॉर्डरला असे कॉम्पाऊंड लावलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ साड्या आहेत आमच्याकडे विथ डिफरंट कलर्स ऑफ कॉम्पाऊंड, व्हाईट, येलो, रेड, ग्रीन. हे सगळे तुम्हाला दाखवू शकत नाहीये, आता जेवढे समोर डिस्प्लेला आहेत तेवढेच मी तुम्हाला दाखवतो. या साडीला लेमन येलो कलरचा कॉम्पाऊंड लावलाय. साडीचे सगळं इन्स्ट्रक्शन सेम आहे जी पहिली साडी होती, आम्ही फक्त ते कॉम्पाऊंड लावून त्याला थोडस एनहान्स. ही साडी नेसल्यानंतर हे कॉम्पाऊंड असे पल्लूला असे दिसते आणि त्याच्याबरोबर आम्ही हा कॉटन सिल्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलाय त्याच्या लेमन येलो कलरचा. तुम्ही तो फुल स्लीव्ह शिवू शकता किंवा हा स्लीव्हलेस शिवू शकता. ब्लाऊज आणि या कॉम्बिनेशनचं या कलरची तुम्ही जर कुठली फॅब्रिक किंवा हँडमेड ज्वेलरी घातली, टेराकोटा ज्वेलरी घातली तर त्याचं साडीचं लुक अजून येणार असेल. ग्रीन बॉर्डर असा एक वेगळा पॅटर्न आहे. इंडिगोचे वेगवेगळे प्रिंट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत.
या प्रिंट मध्ये आम्ही हे येलो कलरचं कॉम्बो लावलंय आणि सिमिलर तसंच लेमन येलो कलरचं कॉटन सिल्कचं ब्लाउज केलं. या साड्यांबरोबर ब्लाउज पीस असतो पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज ते पॉम्पॉम कलरचा घातल्यानंतर ते साडी जास्त अति जास्त त्याचं सौंदर्य वाढत. ब्लॉक प्रिंट मध्ये अजून एक प्रकार आहे त्याला बगरू प्रिंट म्हणतात. बगरू हे जयपूरच्या जवळ एक गाव आहे तिथे चीपा कम्युनिटीचे लोक आहेत ते हे या प्रिंट मध्ये स्पेशलिस्ट आहेत. हे जे आमचं जे कलेक्शन आहे हे डायरेक्टली फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स आहे. जे लोक ते बनवतात तिथून आम्ही हे सगळं ओरिजिनल घेऊन येतो. या बगरू प्रिंट मध्ये हा डार्क नेव्ही ब्लू व्हिडिओ मध्ये कदाचित तो कलर वेगळा दिसत असेल पण हा नेव्ही ब्लू कलर आहे. मरून कलर आणि एक कॉफी ब्राऊन कलर एवढे तीनच कलर बनवले. हे सुद्धा ब्लॉक प्रिंटच आहे जे मी मग अशी एक्सप्लेन केलं. त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं पल्लू येतो साडी अशी दिसते. बगरू प्रिंट मध्ये हा अजून एक पॅटर्न आहे हलकासा ग्रेइश ब्लू म्हणता येईल त्याला. त्याच्या खाली ते असं डार्क ब्राऊन कलरचं पॅटर्न दिलेलं आहे. साडीचा कलर हा हलकस कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्याच्यामध्ये ब्लॅक विथ रेड हे पण हँडलॉक बघू भेटण्याचा वेगवेगळ्या पॅटर्नच्या हँडलॉक्सने हे बनवलं. हा नवीन एक पॅटर्न आहे. ही कॉटन लिनन विथ सिल्वर बॉर्डर पूर्ण ऑल ओव्हर ब्लॅक साडी आहे विथ दिस माउंटेन डिझाईन. याचा पल्लू व्हाईट दिलाय. व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे. पल्लूवरती अगेन ब्लॉक प्रिंटने ब्लॅक डिझाईन दिली आहे व्हाईट वरती आणि एका बॉर्डर वरती रेड वरती फ्लावर्स लावले. असा हा रनिंग ब्लाउज आहे ब्लॅक कलरचा. हे साडीचा लुक तुम्ही नेसल्यानंतर हा असा येणार आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट रेड किंवा कॉन्ट्रास्ट व्हाईट कुठलाही ब्लाउज घालू शकता. साडीचं सौंदर्य तसंच राहणार. कॉटन लिनन मध्ये हा एक बगरू प्रिंट आहे. कॉटन लिनन विथ चंदेरी बॉर्डर विथ अ बगरू प्रिंट. बगरू आणि अजरक प्रिंट खूप सिमिलर असतं पण त्याच्यात खूप फाईन डिफरन्स असतो. दोन्ही हँडमेड असतात. बगरू राजस्थानचं आहे आणि अजरक आहे ते कच्छचं आहे. हा एकच डिफरन्स आहे. या साडीचा अगदी फाईन ब्लॉक प्रिंट केलेला पल्लू आहे. मी जसं मगाशी सांगितलं की बगरू प्रिंट मध्ये फक्त डार्क कॉफी ब्राऊन मरून आणि डार्क नेव्ही ब्लू असे तीनच कलर मध्ये बगरू प्रिंट बनते. हा तसा एक डार्क ब्राऊन कलर आहे. या साडीचा लुक घडीपेक्षा अंगावर जास्त सुंदर आहे. लिनन मध्ये अजून एक पॅटर्न आहे ग्रे विथ रेड. असा लाईन वाला पदर दिला आहे त्यांनी. त्याला इथे फाईन सिल्वर बॉर्डर आहे. साडीचा लुक असा आहे. हा एक वेगळा पॅटर्न आहे आमच्या कलेक्शन मधला. कलमकारी म्हणतात याला. ही कलमकारी सिल्क साडी आहे.
कलमकारीचा जो बेस असतो हा असा न्यूड कलरच असतो. त्या न्यूड कलर वरती वेगवेगळ्या मायथोलॉजिकल ह्युमन फिगर्स आहेत. बॉर्डर एवढी सुंदर आहे त्याची. ब्लॅक बॉर्डर वरती मायथोलॉजी म्हणजे ते रासलीलाचा पूर्णपणे चित्र दाखवलेले आहे. त्याचा जो पदर आहे हा मायथोलॉजीचे मोठे मोठे फिगर्स करून केलेला आहे. त्याच्यामध्ये पिकॉक आहे, वेलगुट्टी आहे, असं सगळं वेगवेगळं कॉम्बिनेशन. ही कलमकारी सिल्क साडी आहे, त्याची कॉस्ट 2000 रुपये आहे. ही ब्लाऊज पीस सकट येते. ब्लाऊज थोडासा सेम न्यूड कलरचाच असतो, त्याच्यावरची प्रिंट थोडीशी बॉडीपेक्षा वेगळी असते. कलमकारीमध्ये आमच्याकडे कॉटन कलमकारी आहेत. याची रेंज 1200 रुपयापासून सुरुवात होते. या साडीची रेंज 1200 रुपये आहे. ही ऑल ओव्हर वेलबुट्टीवाली ब्लॅक साडी आहे. त्याला असा मस्टर्ड येलो कलरचा पदर बॉर्डर आणि पदर आहे. पदरावरती फार सुंदर असे दोन मोर दिले. 100% कॉटन आहे. ही कलमकारी हा जो प्रकार आहे हा 100% कॉटनचा असतो. व्हेजिटेबल डाई पासून हे रंग बनलेले असतात आणि हँडब्लॉक प्रिंट केलेलं असतं. इथे कुठेही मशीनचं काम नाही आहे आणि 100% कॉटन असतं. त्याच्यामुळे या कलमकारीचा जो लुक असतो तो नेहमी रॉ असतो आणि थोडासा रफ असतो. त्याच्यामध्ये हा एक लाल रंग आहे. प्लेन बॉडी विथ कलमकारी बॉर्डर हा एक वेगळा प्रकार असतो. मोठा मोराचा पदर आहे त्याला. बॉडीचा रंग अगदी गर्द जांभळा आहे. बॉर्डरला लाल रंगाचा बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती सुंदर सुंदर मोराचे हँडलॉक प्रिंट आहे. त्याच्या बरोबर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो प्रिंटेड. प्लेन बॉडी विथ कलमकारी बॉर्डर मध्ये हा एक पिंक कलर आहे आमच्याकडे. हा एक मोरपिशी कलर आहे. असे बरेच कलर आहेत. कलेक्शन नक्की बघा, तुम्हाला आवडेल. मग मैत्रिणींनो, एथनिक अंदाज हे कलेक्शन तुम्हाला आवडलंय. आय होप यू हॅव एन्जॉयड दिस व्हिडिओ. या पर्टिक्युलर व्हिडिओ मधल्या कुठल्या साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट करून आम्हाला व्हॉट्सअप करा. आमचे नंबर्स इथे स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. एथनिक अंदाज हे दोन्ही नंबर्स आहेत. तुम्ही कुठल्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तुम्हाला आमचं कलेक्शन दाखवू. तुम्ही आत्ता जे कलेक्शन बघितलं हा फक्त एक ट्रेलर होता. आय कॅन से दिस इज ओनली ट्रेलर. पिक्चर तो अभी बाकी आहे. आमचं कलेक्शन आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडिया सगळीकडे आम्ही शिपिंग करतो. ऑफकोर्स शिपिंग चार्जेस थोडेसे एक्स्ट्रा असतील. तुम्हाला जर आमचं कलेक्शन कुठलं अजून कलेक्शन बघायची इच्छा असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही आमचे कॅटलॉग्स आणि अजून व्हिडिओज तुम्हाला शेअर करू. तुम्हाला जर तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा काही एन्क्वायरीज असतील तर या दोन नंबरवर तुम्ही कधीही फोन करू शकता किंवा जस्ट व्हॉट्सअपवर हाय ठेवून तुम्ही तुमच्या क्वेरीज सांगू शकता. आमच्याकडे व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे रेडी टू वेअर ब्लाऊजेसचे, पण आम्ही फक्त कॉटन ब्लाऊजेसवर जास्त प्रेफरन्स देतो. कॉटन ब्लाऊजेसचे डिझायनर ब्लाऊजेस आहेत, रेडी टू वेअर रेग्युलर ब्लाऊजेस आहेत, प्लस ज्वेलरी आहे. ज्वेलरीमध्ये वास्ट वाईड रेंज आहे. त्याचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर आम्ही लवकरात लवकर ते व्हिडिओज अपलोड करू.